नमस्कार विद्यार्थी मित्रों, आजच्या या ओसीच्या 11वीच्या व्हिडिओमध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत कॉमर्स. या अगोदर आपण कन्सेप्ट बघितली होती इंडस्ट्री, म्हणजेच तुमच्यासमोर दिसणारा टेबल आहे, या टेबलचा इंडस्ट्रीचा राईट पार्ट झाला होता. आज त्याचा लेफ्ट पार्ट म्हणजे कॉमर्स बघणार आहोत. त्याची एक क्विक रिव्हिजन मी तुम्हाला छोटीशी सांगतो की इंडस्ट्री जिकडे गुड्स क्रिएट होत होती, आता कॉमर्स जिकडे गुड्स सेल होणार आहे. ओके, एक आहे क्रिएट आणि दुसरं काय असणार आहे सेल. सो आता आपण क्रिएटचा पार्ट हा लास्ट लेक्चरला बघितला होता, या लेक्चरला आपण बघणार आहोत तो म्हणजेच गोष्टी सेल कशा करायच्या, म्हणजेच लोकांपर्यंत कशाप्रकारे वस्तू पोचवायच्या आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते मीडियम्स आहेत. या चॅप्टरचा नंबर 1 हा शेवटचा टॉपिक असणार आहे. सगळ्यात पहिला मिनिंग कॉमर्सचा मी तुम्हाला या अगोदर मिनिंग हा आपण क्लिअर केला होता, तो म्हणजेच कोणता, तर बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ एक्सचेंज ऑफ मनी. त्यामध्येच थोडंसं इम्प्रूव्हमेंट आपण या ठिकाणी बघूया इंडस्ट्रियल पार्टनुसार. कॉमर्स इज दॅट पार्ट बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न विथ द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस बाय द इंडस्ट्री. इट इन्क्लूड ऑल दोज ॲक्टिव्हिटी विच इज इसेन्शियल फॉर द मेंटेनिंग फ्री अँड अनइंटरप्टेड फ्लो ऑफ द गुड्स. कॉमर्स द ब्रिज गॅप बिटवीन प्रोड्युसर अँड कन्झ्युमर बाय एक्सचेंजिंग गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर मनी ऑर द मनी वर्थ. कॉमर्स इज द फर्दर डिवायडिंग इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. म्हणजेच यामध्ये आपल्याला आता काय बघायचं आहे की कॉमर्स हा एक बिझनेसचा पार्ट आहे ज्याला बोललं जातं ट्रेड. ट्रेड म्हणजेच व्यापार, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस विथ एक्सचेंज ऑफ मनी. सो इट इन्क्लूड द कन्सेप्ट दॅट इज द ट्रेड. ट्रेड डिनोट्स द बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, दिस इज द कन्सेप्ट. ट्रेड इज डिनोट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ही ट्रेडची या ठिकाणी सगळ्यात पहिला कन्सेप्ट दिलेली आहे. आपण त्याच्यावरती वारंवार सारख्या सारख्या गोष्टी आता पुन्हा बघणार नाही आहोत. आता या ठिकाणी आपल्याला 2 बघायचे आहेत, तो म्हणजे होम ट्रेड आणि फॉरेन ट्रेड. फॉर एक्झाम्पल, हे इंडिया आहे आणि त्याच्या बाहेर हे वर्ल्ड आहे. सो इंडियामध्ये जो ट्रेड केला जातो त्याला होम ट्रेड असं म्हटलं जातं, आपण इकडे एच लिहितो आहे. आणि जो आउटसाईड द कंट्रीला केला जातो, इकडे आपण लिहितो एफ. एफ म्हणजेच काय तर फॉरेन ट्रेड. ओके, ज्याला एक्स म्हणजेच एक्सटर्नल ट्रेड बोलतात आणि होम ट्रेडला काय म्हटलं जातं, इंटरनल ट्रेड. काही लक्षात, होम ट्रेडचं दुसरं नाव आहे इंटरनल ट्रेड, फॉरेन ट्रेडचं दुसरं नाव आहे एक्सटर्नल ट्रेड. होम ट्रेड हा एखाद्या कंट्रीमध्ये चालतो, तर फॉरेन ट्रेड हा संपूर्ण जगामध्ये चालत असतो. पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजेच होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. म्हणजेच तुम्हाला जर इंडियामध्ये बिझनेस करायचं आहे, जसं आपण बघितलं वर्ल्ड आणि त्याच्यात आपण इंडिया, मग इंडियामध्ये जर बिझनेस करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला 2 बिझनेस हा करावा लागत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, होम ट्रेडचा सगळ्यात बेनिफिट असा असतो की जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ द कंट्री. बघा इकडे दिलं आहे जिओग्राफिकल बाउंड्रीज, म्हणजे तुम्ही कन्याकुमारी टू काश्मीर, ओके, या इंडियाच्या बाउंड्रीमध्ये बिझनेस हा करू शकतात किंवा त्या ठिकाणी तो बिझनेस हा केला जात असतो. जनरली एखादी ॲक्टिव्हिटी होत असताना तुम्ही जी कंपनी जनरली वर्किंग करत असतात, फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा खातात, तो बिस्किटचा पुडा हा सगळ्यात पहिला कंपनीकडे येतो, मग तो होलसेलरकडे जातो, मग तो रिटेलरकडे जातो आणि शेवटला तुमच्याकडे येतो. तुम्ही यू आहात, तू यू म्हणजे तुम्ही. सो अशा प्रकारात तुमची ही सगळी ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी होत असते. त्याला काय म्हटलं जातं, होलसेल ट्रेड. त्याला काय म्हटलं जातं, होलसेल ट्रेड. आता बघूया होलसेल ट्रेड म्हणजे नक्की काय असतं. होलसेल ट्रेड हा काम करतो लार्ज क्वांटिटीमध्ये. कुठे काम करतो, लार्ज क्वांटिटीमध्ये. म्हणजेच तुम्हाला जर एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात घ्यायची असेल तर तुम्हाला होलसेलिंगमध्ये जावं लागेल. आणि का, कारण की तो डायरेक्टली कंपनीकडून वस्तू विकत घेतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इकडे तुम्हाला प्राईज ही लो मिळते, पण होलसेलरकडे लाईज प्राईज लो मिळाल्या असताना तुम्हाला एक वस्तू मिळत नाही, तर तुम्हाला 1 किलो, 10 किलो, 20 किलो, 100 किलो अशा मोठ्या प्रमाणात त्या वस्तू घ्याव्या लागत असतात. सकाळी स्टेशनला, कोणत्याही स्टेशनवरती भरणारं स्टेशनचं जे मार्केट असेल, भाजी मार्केट, हे होलसेल ट्रेडचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्या परफेक्टली पुढचा पार्ट आहे तो म्हणजे रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेड, रिटेल ट्रेडला तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर एकच शब्द मी या ठिकाणी सांगू शकतो, तो म्हणजे दुकानदार. तुमच्या गावात असणारा, तुमच्या शहरात असणारा जो दुकानदार आहे, ज्याकडे तुम्ही 1 चॉकलेटपासून ते अगदी 10 बँडेजपर्यंत किंवा 100 कोणत्याही थम्सअपपर्यंत ज्या वस्ती सहज घेतात, त्याला बोलतात रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेड हा एक वस्तू विकतो, ज्याला म्हणतात सिंगल थिंग.
ओके, ज्याला म्हटलं जातं सिंगल थिंग, जिकडे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात खरेदी गरज नसते, पण तुम्हाला त्या वस्तू या एम आर पीला मिळणार, त्याच्यापेक्षा कमी रेटला मिळणार नाहीत. का? कारण की ते कोण आहेत? रिटेलर आहेत. ते कोण आहेत? रिटेलर. रिटेलर असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारे तुम्हाला लार्ज क्वांटिटी गुड्स ठेवणार नाहीत, पण लार्ज न ठेवल्यामुळे तुम्हाला ते प्राईससुद्धा कमी करणार नाहीत. सो अशा प्रकारे एक असतो होलसेल आणि दुसरा असतो रिटेल ट्रेड. दोन हे होते जे इंडियामधले होते. आता थोडंसं इंडियाच्या बाहेर जाऊया आणि बघूया फॉरेन ट्रेड, ज्याला मराठीमधून बोलतात परदेशी व्यापार. परदेशी व्यापारामध्ये दोन गोष्टी या सगळ्यात महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे वस्तू आणणं आणि दुसरं म्हणजे वस्तू नेणं. फॉर एक्झाम्पल, हा इंडिया आहे आणि इकडे यू एस ए आहे. इंडियातून यू एस एला जर वस्तू आणली तर त्याला पॉईंट नंबर वन म्हणतात इम्पोर्ट ट्रेड, आणि इंडियातून वस्तू यू एस एला दिली तर त्याला म्हणतात एक्सपोर्ट ट्रेड. इंडियामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दोन्ही गोष्टी केल्या जात असतात. इंडिया हा टेक्नॉलॉजी, म्हणजेच तुम्ही जो वापरत असलेला मोबाईल आहे, हा फार कमी जणांचा इंडियन मोबाईल आहे. कारण की रेडमी, ओप्पो, विवो, सॅमसंग या सगळ्या कंपन्या बाहेरच्या कंपन्या आहेत. म्हणजे इंडिया ही टेक्नॉलॉजी आहे, ही करतात इम्पोर्ट. काय करतात? इम्पोर्ट. आपल्याकडे एवढी खास टेक्नॉलॉजी नाही आहे म्हणून त्या आणली जात असते आपल्या इंडियामध्ये. आणि आपण फेमस आहोत ॲग्रिकल्चर. कशासाठी फेमस आहोत? ॲग्रिकल्चर. त्यामुळे ॲग्रिकल्चर हे इंडिया काय करतं? एक्सपोर्ट करतं. काय करतं? एक्सपोर्ट. राहील लक्षात, मग त्यामध्ये तुम्ही कोणती एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊ शकतात. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे राईस, इंडियामध्ये दुसरं आहे मिल्क, त्यानंतर आहे फिश, ओके, व्हेजिटेबल्स. इंडियामध्ये या फेमस गोष्टी आहेत. आप रत्नागिरीचा हापूस आंबा हा एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. देवगडचा हापूस आंबा आहे, त्यानंतर जळगावची संत्री आहेत. या सगळ्या गोष्टी, नागपूरची संत्री आहेत, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात? तर या सगळ्या गोष्टी या बाहेर ठिकाणी विकल्या जातात, म्हणून त्याला एक्सपोर्ट बोलतात. याच्यामध्ये तिसरा जो पार्ट आहे एंटरपोर्ट आहे. एंटरपोर्ट हा पार्ट खूप कमी ठिकाणी असतो, कारण की त्याच्यामध्ये दोन नाही तर तीन कंट्रीज असतात. फॉर एक्झाम्पल, एखादी कंट्री असेल, ओके, जर एखादी कंट्री त्या ठिकाणी असणार आहे, सो इंडिया, यू एस ए आणि इकडे आपण घेतलं इराण. इंडियाला जर ऑइल पाहिजे असेल, ऑइल म्हणजे पेट्रोल, ठीक आहे, तर इंडिया विकत घेणार इराणकडून. कुठून घेणार? इराणकडून. पण यू एस ए आणि इराण या दोघांमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची एक ॲग्रीमेंट आहे. त्याच्यामुळे इंडिया इराणकडून वस्तू विकत घेणार, पण पैसे हे अमेरिकन डॉलरनी द्यावे लागतात. पैसे कशा द्यावे लागतात? अमेरिकन डॉलरनी. राहील लक्षात, त्याच्यामुळे इकडे इंडिया पण आला, इराण पण आला आणि यू एस ए पण आला. किती कंट्री आल्या? तीन कंट्री आल्या. किती कंट्री आल्या? तीन कंट्री, इंडिया, इराण आणि यू एस ए. त्याला काय नाव दिलं आहे? एंटरपोर्ट. ओके, हा ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला भविष्यामध्ये खूप कमी येईल, खूप म्हणजे खूप कमी येईल. मग सर, सगळ्यात जास्त काय येणार आहे? तर सगळ्यात जास्त कोण येणार आहे? इम्पोर्ट ट्रेड आणि एक्सपोर्ट ट्रेड. हे 11वीला 12वीला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ही कन्सेप्ट आपण ट्रेडची बघितली. याच्यानंतर आता बघणार आहोत आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड. ऑक्झिलरीज टू ट्रेडला एक स्पष्ट तुमच्या भाषेत शब्द सांगायचा तर सर्व्हिसेस. काय शब्द आहे? सर्व्हिसेस. सर्व्हिसेसचा अर्थ काय आहे? सेवा. ठीक आहे, सर्व्हिसेसचा अर्थ काय आहे? सेवा. सो ज्या सेवा विविध माध्यमातून दिल्या जात असतात त्याला म्हटलं जातं ऑक्झिलरीज टू ट्रेड. ओके, ज्या सेवा विविध माध्यमातून दिल्या जातात त्याला काय म्हणतात? ऑक्झिलरीज टू ट्रेड. बघूया आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड आणि त्याच्या एक एक कन्सेप्ट. सगळ्यात पहिला इकडे दिलं आहे ती म्हणजे ट्रान्सपोर्ट. सगळ्यात पहिलं काय दिली आहे? ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टला मराठीतून बोलतात वाहतूक. वाहतूक म्हणजेच काय? जी त्या ठिकाणी रोड दिसतात, रेल्वे दिसतात, एरोप्लेन दिसतात आणि त्यानंतर तुम्हाला दिसतात त्या बोट. ओके, लॉन्च ज्याला आपण बोलतो, टायटॅनिक इज द बेस्ट एक्झाम्पल. हे चारही पार्ट आहेत ट्रान्सपोर्टचे. कसले पार्ट आहेत? ट्रान्सपोर्टचे. जसं आपण मगाशी एक्झाम्पल तुम्हाला मी फरते जाऊ द्या, नवनीत कंपनीचं आपण एक्झाम्पल घेऊया. नवनीत कंपनीत बनणारी जी बुक आहे, ओके, ही समजा बनत असेल विरारला. जसं विरारला आहे ती कंपनी, मग ती जर सफाळा या कॉलेजमध्ये त्या बुक्स आणायच्या असतील तर विरारवरून सफायला आणताना जो गोष्टी यूज करणार त्याला म्हणणार ट्रान्सपोर्ट. त्याला काय म्हणणार? ट्रान्सपोर्ट. पॉईंट नंबर टू आपण बघतो आहे वेअर हाऊसिंग. वेअर हाऊसिंगला एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, स्टोरेज. स्टोरेज म्हणजे वस्तूची साठा. एखाद्या वस्तू साठवून ठेवणं त्याला स्टोरेज बोलतात. अजून एक शब्द मी तुम्हाला सांगतो, गोडाऊन. आता तुम्हाला योग्य प्रकारे कळेल स्टोरेज का केलं जातं. कारण की वस्तूला डॅमेज होऊ नये, वस्तूला प्रॉब्लेमॅटिक होऊ नये. काही वेळेला वस्तू एकत्र आणल्या जातात पण त्या सगळ्या विकल्या जात नाहीत, मग अशा वस्तू या काय केल्या जातात? वेअरहाऊसिंगमध्ये ठेवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या इलेक्ट्रॉनिकमध्ये गेले तर त्याकडे 15 टी व्ही असतील, 15 पैकी एकच टी व्ही हा तुम्हाला सुरुवातीला ते बाहेर दाखवणार. याच्यामध्ये उरलेले जे 14 टी व्ही असणार आहेत ना, हे सगळेच्या सगळे त्यांच्या गोडाऊनला असतात आणि त्यांना काय म्हणतात? वेअरहाऊसिंग. तिसरा पॉईंट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्सला आपण बोलतो विमा.
इन्शुरन्सला काय बोलतो, विमा. विमा काय आपल्याला देतो, डेंजरपासून सेफ्टी देतो. बरोबर. आता सेफ्टी म्हणजे काय, सुरक्षा. विमा हा कोणाकोणाचा काढला जातो, सगळ्यात पहिला व्यक्तीचा विमा काढला जातो त्याला बोलतात लाईफ इन्शुरन्स, त्यानंतर कंपनीचा विमा काढला जातो त्याला बोलतात फायर इन्शुरन्स, आणि त्यानंतर बोटींचा विमा काढला जातो ज्याला बोलतात मरीन इन्शुरन्स. अशा प्रकारे तीन इन्शुरन्सचे प्रकार आहेत. 12वीला हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला बघायचे आहेत. सध्यापुरती तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की इन्शुरन्स म्हणजे विमा जो सेफगार्डसाठी घेतला जातो फ्युचरच्या. सो इन्शुरन्स इज द सेफगार्ड फॉर द बिझनेस ऑर द पर्सन फॉर द फ्युचर कंटिंजन्सीज. नंबर 4 आहे बँकिंग, तुमच्या सगळ्यात जवळची आणि सोपी असणारी कन्सेप्ट म्हणजे काय, तर बँकिंग. बँकिंगमध्ये तुम्ही रोज जातात, तिकडे SBI बघतात, देना बँक बघतात, त्यानंतर बँक ऑफ बरोदा बघतात. आता बँक ऑफ बरोदा आणि देना बँक एकत्र झालेले आहेत, हा सुद्धा आपल्या कॉमर्सचा पार्ट आहे. सो या सगळ्या गोष्टी या बँकिंगमध्ये येत असतात. बँकेतून पैसे काढले जातात, बँकेत पैसे भरले जातात, बँकेत पैसे ठेवले जातात, फिक्स डिपॉझिट ठेवलं जातं, या सगळ्या गोष्टी या बँके थ्रू असतात. पुढचं आहे ॲडव्हर्टायझिंग. अजून एक सगळ्यांचा आवडता पॉईंट ज्याला आपण सांगू शकतो तो म्हणजेच काय, ॲडव्हर्टायझिंग. कोणत्याही गोष्टीची ॲडव्हर्टायझिंग करणं हे प्रत्येक बिझनेस कंपनीचं काम असतं. त्या ठिकाणी सगळ्यात पहिला ॲडव्हर्टायझिंग करायला आपल्या एरियामध्ये बॅनर लावतात, टी व्हीवरती ॲडव्हर्टाईज बघतात, रेडिओवरती ॲडव्हर्टाईज बघतात. बरोबर आहे की नाही. अगदी वेगवेगळी ॲडव्हर्टायझिंग, टी व्हीवरती आलेली डेअरी मिल्कची ॲडव्हर्टायझिंग ही आपल्या लक्षात राहत असते. त्यानंतर जुनी मेंटॉस हे चॉकलेट आहे त्याची ॲडव्हर्टायझिंग आपल्याला लक्षात राहते, मेंटॉसची एकदम ॲक्टिवली ॲडव्हर्टाईज असते. त्यानंतर पूर्वी सेंटरफेसची ॲडव्हर्टाईज यायची, त्यावेळेला असं सांगितलं जातं की जुबान को लगाम लगाते. अशा वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंग केल्या जायच्या. का? कारण की लोकांपर्यंत पोचायचं, लोकांना आपली वस्तू कळली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे मर्चंटाईल एजंट्स. हा एक तुमच्यासाठी नवीन पॉईंट आहे. मर्चंटाईल एजंट्स म्हणजेच काय, की कंपनी आणि सेलर या दोघांमध्ये जो व्यक्ती असतो त्याला बोलतात एजंट्स. त्याला काय बोलतात, एजंट्स. फॉर एक्झाम्पल आईस्क्रीमची अमूल कंपनी आणि आपल्या कोणत्याही स्टेशनजवळ असणारा शॉपकीपर. ओके. अमूलपासून डायरेक्ट शॉपमध्ये वस्तू पोचवता येत नाहीत, मग काही काही मध्ये एक एजंट असतो. हा एजंट काय करतो, अमूलमधून स्वतः वस्तू घेतो आणि शॉपमध्ये देत असतो. अशा प्रकारे हा मधला एजंट हा कंपनीपासून या शॉपपर्यंत वस्तू काय करतात, पोचवतात. अगदी आता शेवटचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे या चॅप्टरचा, कम्युनिकेशन. काय बघायचं आहे, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजेच काय, तर एक सेकंड. ओके. कम्युनिकेशन म्हणजेच काय, सेंड मॅसेज टू वन पर्सन टू अनादर. कम्युनिकेशनचा अर्थ काय होतो, सेंडिंग मॅसेज फ्रॉम वन पर्सन टू अनादर. एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या व्यक्तीला मॅसेज पाठवायचा असतो. हा मॅसेज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जेव्हा पाठवला जातो तेव्हा आपापसात जे संभाषण होतं त्या संभाषणाला कम्युनिकेशन बोलतात. बिझनेसमध्ये तुमच्यासमोर तुम्ही असणार जर सेलर, तर तुमच्यासमोर असणार कन्झ्युमर. तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे की बाबा माझं हे प्रोडक्ट हे अतिशय चांगलं आहे आणि ह्या प्रोडक्टची जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला होऊ शकतो, तर ते तुम्ही विकत घ्या. सेलरला वाटलं की खूप चांगला सेलर आहे, खूप चांगली वस्तू देतो आहे, ऑटोमॅटिकली आपण ती वस्तू काय करतो, घरी विकत घेऊन येतो. अशा प्रकारे बायर आणि सेलरमधलं कम्युनिकेशन चालते. मग आज आपण काय काय बघितलं, कॉमर्स बघितलं, कॉमर्समध्ये ट्रेड बघितला, ट्रेडमध्ये होलसेल आणि रिटेल ट्रेड हा होम ट्रेडचा पार्ट आहे, फॉरेन म्हणजे दुसऱ्या देशातील, त्याच्यामध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि एंटरपोर्ट हे तीन पार्ट येतात. आणि त्यानंतर बी पॉईंट आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड. ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये येतात सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये नंबर 1 होती ट्रान्सपोर्ट, मग होती वेअर हाऊसिंग, मग इन्शुरन्स, चौथी बँकिंग, पाचवी ॲडव्हर्टायझिंग, सहावी मर्चंटाईल एजंट आणि सातवी होती कम्युनिकेशन. अशा प्रकारे आपला ऑक्झिलरीज टू ट्रेड हा पॉईंट इकडे संपलेला आहे, त्याचसोबत कॉमर्स हा पॉईंट संपलेला आहे, आणि त्याचसोबत हा आपला संपूर्ण टेबल क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी हा सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. आणि त्याचसोबत आपला चॅप्टर नंबर 1 हा सुद्धा इथे आपण थांबवत आहोत. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची व्हिडिओ ही सुद्धा बनवून देणार आहे, जी ऑब्जेक्टिव्हचे आन्सर्स आहेत या प्रकारे. ठीक आहे, या सगळ्या ऑब्जेक्टिव्हच्या याच्यावरती एक व्हिडिओ मी नक्की बनवून देईन. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.